इलेक्ट्रिक फील्ड आपण शिकल्यानंतर ती एकतर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असू शकते म्हणजे काय तर ते आपल्याला समजून घ्यायचं आहे किंवा ती नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असू शकते म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे युनिफॉर्म आपल्याला शाळेमध्ये आपण वापरतो युनिफॉर्म म्हणजे एकसारखा कपडे जे घालतो वर्गामधले मुलं मुली ओके तर ते एकसारखेपणा इज कॉल्ड एज युनिफॉर्म ओके आणि तो एक सारखेपणा नसेल तर त्याला आपण अपोजिट आप त्याचा नॉन युनिफॉर्म अशा अर्थाने युनिफॉर्म आणि नॉन शब्द वापरतो तर आता हे जर अर्थ तुम्हाला समजले असतील तर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे जी इलेक्ट्रिक फील्ड अगदी एकसारखेपणे सर्वेकडे सर्व पॉईंट्सवरती पसरलेली आहे म्हणजे काय तर त्या इलेक्ट्रिक फील्डचा मॅग्निट्यूड म्हणजे त्याची व्हॅल्यू आणि त्याची दिशा म्हणजे डायरेक्शन हे जर सेम असेल फॉर ऑल द पॉइंट्स ॲट ऑल द पॉइंट्स दॅन दॅट इज म्हणजे या एक्झाम्पलमध्ये दाखवल्या उदाहरणार्थ की इथे सर्व सेम आहे ॲट ऑल द पॉइंट्स ओके बिकॉज ऑफ दिस काइंड ऑफ स्ट्रक्चर त्याच्यामुळे दिस इज पॅरल प्लेट्समध्ये जी इलेक्ट्रिक फील्ड तयार होते ही जी इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल त्याच्यामुळे दॅट विल बी अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड का कारण मॅग्नीट्यूड पण सेम आहे आणि दिशा पण सेम आहे राईट परंतु जर दिशा वेगळी असेल आणि मॅग्निट्यूड सेम असेल किंवा मॅग्नीट्यूड वेगळं असेल आणि दिशा सेम असेल तर दॅन इट बिकम्स अ नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे मॅग्नेट्यूड अँड डिरेक्शन जर वेगवेगळे असेल ॲट ऑल द पॉईंट्स दॅन दॅट इज अ नॉन इलेक्ट्रिक फील्ड याचं उदाहरण आपल्याला या चित्रात दिसत आहे की याच्यामध्ये असं दिसतं आहे की द मॅग्नेट्यूड ऑफ द फील्ड इज सेम ॲट अ डिस्टन्स आर इथं मॅग्नेट्यूड सेम आहे परंतु मात्र याची दिशा वेगवेगळी आहे याची दिशा वेगवेगळी आहे याची दिशा इकडे आहे याची इकडच्या बाजूला आहे याची इकडच्या बाजूला आहे याची इकडे खाली आहे इकडे विरुद्ध दिशेला आहे इकडे इकडे म्हणजे दिशा वेगवेगळी आहे या उदाहरणामध्ये त्यामुळे दिशा जरी वेगळी असली किंवा दिशा सेम आहे पण मॅग्निट्यूड वेगवेगळे असेल तरी दान इट इज अ नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड होण्यासाठी ती जी, जी फील्ड आहे त्याची मॅग्निट्यूड पण सेम पाहिजेत आणि त्याचं डायरेक्शन पण सेम पाहिजेत आणि त्याचं एक्झाम्पल हे आपल्याला पॅरल पेट्समध्ये बघायला मिळू शकतं